अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत परसोबडे येथील कासनपूर शेतशिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना मळणी यंत्रात हात गेल्याने 27 वर्षीय मजुराचा शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नवरात्री दरम्यान घटस्थापनेच्या दिवशी समाजमान हेलावणारी घटना घडल्याने पळसोबडे गावात शोककळा पसरली आहे. पोटाची खडगी भरण्यासाठी मजूर वर्गाची लगबग सुरू असून गेल्या 8 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कंबरडे मोडल्यातच जमा आहे. अशाने जीव मेटाकुटीस आलेल्या मजूर वर्गाला सकाळी कमावले तरच रात्री खायला अन्न मिळणार या आशेवर मजूर आणि त्यांचे कुटुंब जगते. जर नियतीने डाव साधला तर कुटुंबावर काय आघात होईल या विचाराने अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. पळसोबडे येथील कासनपूर शेत शिवारात घडलेल्या एका दुर्दैवी घटना सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास मळणी यंत्रावर सोयाबीन काढण्याकरिता असलेला मजुरांचा हात मळणी यंत्रात गेल्याने संजय चिंतामन सोळंके वय वर्ष 27 याचा मृत्यू झाला. या युवकाने हाताने सोंगलेल्या सोयाबीनचा घास मशीनमध्ये लावताना हातासोबत डोके खेचल्या गेल्याने त्यामध्ये जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच ठाणेदार हरीश गवडी, शिपाई प्रकाश कोकरे, आकंत नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मळणी यंत्रात सापडलेल्या संजय सोडंकेचा मृतदेह शर्थीचे प्रयत्न करून एका तासात बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. सदर घटनेची फिर्याद गजानन लाडे यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून या प्रकरणी कलम 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवडी करीत आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.